रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबर बातमध्ये। नगर जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यालगत व नगर मनमाड महामार्गालगत नाल्यापर्यंतची महापालिकेच्या अतिक्रमणे पथकाने सोमवारी कारवाई करून हटवलीत। या परिसरातील इतर अतिक्रमणांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले। अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांच्या सूचनेनुसार इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे, तर जिल्हा रुग्णालयाच्या समोरील बाजूस महाविद्यालयालगत असलेला टपऱ्या तसेच पत्रकार चौकापासून मनमाड महामार्गावर नाल्याजवळ असलेली अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवली। याच परिसरातील इतर अतिक्रमणांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। महापालिकेने अमृत अभियानाअंतर्गत हरितपट्टे विकसित करण्यासाठी शहरात 32 ठिकाणी ओपन स्पेसवर नवीन उद्याने निर्माण करून देखभाल दुरुस्ती ठेकेदारांकडे दिली होती। ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने त्या उद्यानातील झाडे जळून गेली आहेत। मनपाने सांगून देखील संबंधित ठेकेदाराने देखभाल केली नाही। अखेर मनपाने त्या 3 उद्यानात देखभाल दुरुस्ती केली असून त्याचा खर्च आता संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे। शहराजवळील तपोवन रोडसह 44 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुरानगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली आहे। पावसामुळे ही जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे तपोवन नगरसह या भागातील नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे। दरम्यान 1 जूनला या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला तडे गेल्याने ती नादुरुस्त झाली होती, त्यामुळे 7 दिवस पाणीपुरवठा बंद होता। तर 7 जूनपासून पुन्हा ही पाणी योजना सुरळीत झाली असतानाच याच पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी आता फुटली आहे। महानगरपालिकेच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वर्षातून एकदाच 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करावा असं मनपानं कळवलं आहे। निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ह्यात दाखल्यासाठी मनपा कार्यालयात येऊन गर्दी करू नये असं आवाहन प्रसिद्ध पत्रकाद्वारे देखील त्यांनी केलं आहे। अनेक भागात LED पथदिवे बसवण्याचं सुरू असलेलं काम साहित्य उपलब्ध नसल्याने ठप्प झाले। मोठा गाजावाजा करून शहरात LED बसवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं, परंतु आजही अनेक भागात LED बसवण्यात आले नाहीत, त्यामुळे दिव्याखालील अंधार असाच प्रकार सुरू आहे अशी टीका आता भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी केली आहे। तर पथदिवे बसवण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी निवेदन भाजपच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आलं आहे। या बातमीसह शहराची खबर बातमध्ये ते थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।